ओतूरगावच्या सरपंच गीता पानसरे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या संदर्भात जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी प्रशांत सखाराम डुमरे यांना पत्राद्वारे कळवलंय या पत्रामध्ये सरपंच ग्रामपंचायत ओतूर यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाबाबत ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्याची सभेची दिलेली नोटीस रद्द करण्याबाबत हे पत्र देण्यात आले ग्रामपंचायत ग्रामपंचायत ओतूर येथील सदस्य प्रशांत सखाराम डुंबरे व इतर सदस्य यांनी सरपंच श्रीमती गीता नितीन पानसरे यांच्या विरुद्ध दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली होती सरपंचांच्या निवडणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षांनंतर सदरची नोटीस दाखल केली आहे तसेच विद्यमान सरपंच यांच्या विरुद्ध यापूर्वी दिनांक चार मार्च दोन हजार बावीस रोजीच्या अविश्वास ठरावाच्या नोटिसांवर मागणी केलेला अविश्वासाचा ठराव निष्फळ ठरलेला नाही या धारणेतून सरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना लेखी नोटिसा देऊन दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी अविश्वास ठरावबाबत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते तथापि जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील संदर्भीय पत्र दिनांक चौदा दोन दोन हजार तेवीस रोजीचं ग्रामविकास विभाग मुंबई यांच्याकडील पत्र दिनांक चौदा दोन दोन हजार नमूद पत्रामध्ये चार तीन दोन हजार बावीस रोजी अविश्वास प्रस्तावाची नोटीस अन्वय आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव निष्फळ ठरल्याचे मानण्यात आल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील कलम पस्तीस तसेच सन दोन हजार बावीसच्या च्या अधिनियम क्रमांक बेचाळीस दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस अन्वय केलेली सुधारणा विचारात घेऊन संदर्भीय प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत सदर प्रकरणी शासनाकडून प्राप्त पत्रामध्ये यापूर्वी चार मार्च दोन हजार बावीसच्या नोटीसने आणण्यात आलेला अविश्वास ठराव निष्फळ ठरल्याचे मानण्यात आल्याचा स्पष्ट निष्कर्ष नोंदवण्यात आल्याने तसेच करम पस्तीस नुसार अविश्वासाचा प्रस्ताव निष्फळ ठरल्यास त्यानंतर पुढील दोन वर्षाच्या कालावधीत असा कोणताही प्रस्ताव आणला जाणार नाही अशी तरतूद असल्याने अविश्वास ठरावाची विशेष सभेचे आयोजन करणे कायदेशीर होणार नाही त्यामुळे दिनांक पंधरा दोन दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालय ओतूर येथे होणारी विशेष सभेची दिनांक दहा दोन दोन हजार करण्यात येत आहे कृपया याची आपण नोंद घ्यावी असं पत्र जुन्नरचे तहसीलदार रवींद्र समनीस यांनी ओतूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सखाराम डुंबरे व इतर सदस्यांना नोटीसीद्वारे देण्यात आले ओतूर ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता पानसरे यांच्यावरती यापूर्वी देखील दोन हजार मध्ये अविश्वासाचा ठराव आणण्यात आला होता आणि पुन्हा एकदा दोन हजार तेवीस मध्ये अविश्वासाचा ठराव आणण्यात आलाय अविश्वासाचा ठराव एकदा आणल्यानंतर पुन्हा दोन वर्ष अविश्वासाचा ठराव आणता येत नसल्याने दोन हजार बावीसचा अविश्वासाचा ठराव निष्फळ ठरल्यामुळे पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये अविश्वासाचा ठराव हा आणता येत नसल्याचं कारण देत पुन्हा एकदा गीता पानसरे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव हा निष्फळ ठरलाय ब्युरो रिपोर्ट विघ्नहर टाइम्स ओतूर